लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक मधील सातपूर परिसरामध्ये विविध उपक्रम हे राबवले जात असतात आणि यंदा देखील नाशिकच्या सातपूर भागामध्ये एक आगळा वेगळा उपक्रम राबवला जातोय। रायगड प्रतिष्ठानकडून अॅक्युप्रेशर शिबिराचं आयोजन सातपूरच्या अशोकनगर भागामध्ये करण्यात आलेलं आहे। हे शिबिर सर्व वयोगटातील स्त्री आणि पुरुषांसाठी असणार आहे। सुजोग व्हायब्रेशर आणि उपचार शिबिराचा देखील यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। हे शिबिर कशा पद्धतीनं कार्य करतंय या संदर्भात माहिती दिली आहे डॉक्टर हार्दिक शर्मा यांनी। पाहूयात डॉक्टरांचं नेमकं या संदर्भात काय म्हणणं आहे। जी नमस्ते, मैं आर के शर्मा जोधपुर राजस्थान से आया हूँ एंड हमारी ये टीम है साथ में चार लोगों की। तो हमें यहाँ आए हुए काफ़ी टाइम हो गया नासिक में, हम अलग अलग एरिया में एक्यूप्रेशर कैंप कर रहे थे। तो वहाँ पे ये मिस्टर अपने देवरे सर जो हैं समाधान देवरे जी, उनसे भी मुलाकात हुआ एंड हमें पता चला कि वो समाज सेवा में काफ़ी भाग लेते हैं। हमें इनका जो ये रायगढ़ प्रतिष्ठान की तरफ से जो भी प्रोग्राम चल रहे हैं बड़े अच्छे लगे। तो सर ने बोला भी हमारे एरिया में भी ऐसा कैंप रखिए। वैसे कैंप तो ये सब लोगों के लिए, लेकिन स्पेशली जो बुज़ुर्ग लोग हैं उन लोगों के लिए इस कैंप का बहुत फ़ायदा है। ये एक्यूप्रेशर थेरेपी है। एक्यूप्रेशर का मतलब क्या कि आपके शरीर में जो भी बीमारी है, चाहे आपको घुटने का दर्द है, कमर का दर्द है, कंधे का दर्द है, गर्दन में दर्द है, बीपी शुगर है, तो उसमें किसी भी तरह की कोई दवा देने की ज़रूरत नहीं है। हर एक अंग जो है बॉडी का, एक पार्ट जो भी है बॉडी का, उससे रिलेटेड कुछ एक्यूप्रेशर पॉइंट्स होते हैं हमारे हाथों में या पैरों में, जिसको दबा करके पूरी बॉडी के जिस अंग में भी बीमारी है उसको ठीक किया जा सकता है। और मान लीजिए किसी का सिर दर्द है तो आपको कुछ दवा देने की ज़रूरत नहीं है, सिर्फ क्या करना है ये पॉइंट प्रोटेक्शन। अभी किसी को गर्दन दर्द है, सर्वाइकल की प्रॉब्लम है, तो ये गर्दन के लिए। किसी को घुटने का दर्द है तो ये घुटने के लिए। तो देवरे साहब को हमारी थेरेपी बहुत पसंद आई, तो इनसे मुलाकात हुआ था हमारा, तो बोले भी हमारे एरिया के लोगों को भी फ़ायदा दो इसका। तो एक्चुअली फिर धीरे साहब हमने बोला भी देखो हमारे कैंप का खर्चा काफ़ी आता है तो इसके लिए हमें स्पॉन्सरशिप लगेगी एंड हमें हर पर्सन से कुछ फीस भी चार्ज करना पड़ेगा क्योंकि हम लोग चार लोग आए हैं राजस्थान से। बोले कोई बात नहीं, आप उसकी चिंता ना करें, वो मैं देख लूँगा इसका, वो जो भी स्पॉन्सरशिप है वो इन्होंने करवाया पूरा। हर एक पर्सन की फ़ीस भी इन्होंने दी है और यहाँ पर कैंप का जो भी खर्चा लगा है, लॉजिंग बोर्डिंग अरेंजमेंट हमारा या ये एडवर्टाइजमेंट का जो भी खर्चा लगा है, ये देवरे साहब ने करके दिया है। बोले भी जनता को फ़ायदा होना चाहिए, यहाँ पे सात दिन का जो प्रोग्राम रखा है इन्होंने ये बोला कि लोगों को फ़ायदा होना चाहिए, बाकी सब खर्चे वर्चे की टेंशन आप ना लें, वो हम देख लेंगे। तो बहुत बहुत धन्यवाद देवरे साहब आपका भी, आपके ये रायगढ़ प्रतिष्ठान का भी, आपने बहुत कम टाइम में काफ़ी अच्छा कर दिया एंड काफ़ी लोगों ने लाभ लिया है एंड हमें उम्मीद है कि इन सात दिनों में कम से कम 700-800 पेशेंट इसका लाभ लेंगे। तो जिसको तकलीफ़ है आइए, अपने आजू बाजू में भी जिसको तकलीफ़ है उसको बताइए, थोड़ा बस इसका फ़ायदा लीजिए। यहाँ पे हमने जो सात दिन का रखा है तो एकदम नॉमिनल चार्ज पे रखा है, बाकी अगर ये पर्सनली आप विजिट करवाएंगे कहीं पे ट्रीटमेंट लेने जाएंगे तो एक आदमी का 300 रुपये पर डे का चार्ज। एक आदमी अगर पर्सनली कहीं जाके एक्यूप्रेशर ट्रीटमेंट लेता है तो एक विजिट का 300 रुपये पर डे का चार्ज है। तो यहाँ पर तो सर ने पूरा देख लिया है तो फिर किससे कुछ लेने की जरूरत नहीं है। सध्या आजारांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। अॅक्युप्रेशर ही एक नैसर्गिक चिकित्सा पद्धत आहे। आपल्या हातात आणि पायात अॅक्युप्रेशर पॉइंट असतात ज्यांना आपल्या शरीरातील रोग आजार हळूहळू नैसर्गिक पद्धतीनं औषधांविना बरे होऊ शकतात, त्यामुळे सध्या लोकांचा कल अॅक्युप्रेशरकडे मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। परंतु बाहेर अॅक्युप्रेशर उपचार पद्धतीनं उपचार करून घेणं हे साहजिकच खर्चिक आहे आणि त्यामुळेच रायगड प्रतिष्ठान यांनी मोफत अॅक्युप्रेशर उपचार शिबिराचं आयोजन हे केलेलं आहे। या शिबिराची अनेक वैशिष्ट्य देखील समोर आली आहेत।
जसं की ब्लड प्रेशर, मधुमेह, सांधेदुखी, पोटांचे विकार, गॅस विकार, कंबरदुखी, थायरॉइड, जुनी डोकेदुखी, गुडघेदुखी, लकवा, हातापायाला मुंग्या येणं, सायटिका, दमा, झोप न लागणं, मानेचे विकार अशा सर्व आजारांवरती ॲक्युप्रेशर उपचार पद्धत ही कार्यरत असते आणि त्यामुळे या सर्व आजारांचं निदान या पद्धतीच्या माध्यमातून व्हावं यासाठी आता ही पावलं रायगड प्रतिष्ठानकडून उचलण्यात आलेली आहे. या सर्व रोगांचं निदान व्हावं यासाठी रायगड प्रतिष्ठानकडून या शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. समाधान देवरे आणि वैशाली देवरे यांनी या शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. पाहूयात या शिबिरा संदर्भात समाधान देवरे यांनी नेमकं काय म्हटलंय. नमस्कार. आमच्या सर्व नागरिकांना अशी मी विनंती करतो की राजस्थानमधून आलेले आपले मोफत ॲक्युप्रेशर उपचार शिबिर आम्ही आज रोजी राज्य कर्मचारी जवळील हनुमान मंदिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. सर्व नागरिकांना आम्ही एवढीच विनंती करतो की या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यायचा आहे. या शिबिरापासून जे काही फायदे होणार आहेत, जे काही ॲक्युप्रेशर मॅग्नेटिक पॉवरने काय शरीरामध्ये बदल होतो, हे आपले शेजारीच आपले डॉक्टर शर्मा म्हणून राजस्थान आलेले ते सांगतीलच, परंतु मी सर्व नागरिकांचे आरोग्य हे सुखमय राहावं म्हणून मी आपल्या परिसरामध्ये असं 20 ते 25 दिवस ठिकठिकाणी कॅम्प राबवणार आहे. म्हणून सर्व माझ्या महिला भगिनी व ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घ्यावा मी एवढं या ठिकाणी सांगतो. थांबतो. जय जय महाराष्ट्र. या शिबिरामध्ये असलेल्या सर्व सुविधा या मोफत दिल्या जात आहेत. बुधवार अर्थातच 14 तारखेपासून ते मंगळवार दिनांक 20 तारखेपर्यंत अर्थातच 7 दिवस प्रत्येक उपचारार्थीला रोज 30 मिनिटं निःशुल्क उपचार आता केले जात आहेत. हा कॅम्प सकाळी 9 वाजता सुरू होतो तर दुपारी 1 वाजेपर्यंत या कॅम्पची वेळही निश्चित करण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा दुपारी 4 वाजेपासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत या संधीचा लाभ नागरिकांना घेता येतो आहे. सिद्ध हनुमान मंदिर हॉल राज्य कर्मचारी गार्डन जवळ अशोकनगर मध्ये या शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. याशिवाय यात अतिशय महत्वाची बाब म्हणजे रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक समाधान देवरे यांच्यातर्फे कायमस्वरूपी काही मसाज थेरपी देखील दिलेल्या जात आहेत. जसं की कास्या थाळी, फूट मसाजर, सेराजिम सेंटर, वॉकर, व्हीलचेअर, सिगल स्टिक अशा पद्धतीच्या गोष्टी मोफतही नागरिकांना दिल्या जात आहेत. या सर्व संदर्भात ज्या नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतलाय त्या नागरिकांचं नेमकं म्हणणं काय, कशा पद्धतीची उपचार पद्धती या ठिकाणी दिली जाते, जाणून घेऊयात लाभार्थी नागरिकांकडूनच. समाधान देवरे भाऊ म्हणजे आमच्या परिसरातील एकदम सामाजिक कार्यासाठी उत्कृष्ट आणि सर्वोत्तम 1 नंबरचे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांच्यामुळे परिसरातील सर्व आतापर्यंत करोना असो, परिसरातील साफसफाई असो, देवी देवतांचे फोटो वगैरे सर्व असं करण्यात भरपूर सहकार्य केलं त्यांनी. घरोघरी सर्वांच्या इथं मेडिसिन वाटणं, सर्वांची काळजी घेणं, गोरीगरिबांना अन्नधान्य पुरवणं, हे सर्व त्यांनी भरपूर समाजसेवा केली. असे आहेत आमचे समाधान भाऊ. आजच्या शिबिराविषयी सांगायचं म्हटलं की आज श्री समाधान नामदेवजी देवरे साहेब यांनी आजपर्यंत एकदम चुकते असे एक उपक्रम राबवले आणि त्या उपक्रमातून फक्त एकच आहे, समाजसेवा ही त्यांच्या मनातली जी ध्यास आहे त्या पुरवठ देण्यासाठी त्यांनी सर्वसाधारण व्यक्तीपासून तर सर्वांचा विचार करून सर्व गोष्टीला जे तणनाशक असो, आरोग्याविषयी असो, कोविडच्या काळातली प्रयोजन असो आणि आत्ता गणपती उत्सव असो, अशा सर्व अनेकविध कार्यक्रमात त्यांचा सेवेचा वाटा आहे. त्यांच्याजवळ आज कुठलेही नाही, फक्त एक समाजसेवा या भावनेतून त्यांनी सतत कार्यरत राहण्याचा व्रत घेतला. त्या व्रताची फलकृती म्हटल्याचा आज एक शिबिर आहे आणि या शिबिरातून प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनात चांगल्या पद्धतीने जीवन जगण्याचा धडपड करत असतो, परंतु त्याला चालना देण्यासाठी असे काही एक समाजसेवक असतात की त्यांना असं वाटतं की मी जेव्हा निरोगी असू शकतो तर माझ्या नगरातले सर्व ज्येष्ठ नागरिक असो की सर्वसाधारण व्यक्ती हेच आनंदी आणि सुखरूप राहिले तर नक्कीच माझ्या नगराचा विकास होईल आणि देशाच्या विकासाच्या हातभारीसाठी त्यांचा मोलाचा तियाचा वाटा राहील अशी त्यांची जी संकल्पना आहे. या संकल्पनेला आमच्या सर्व वीर सावरकर नगर असो, अशोकनगर या सर्व परिसरातील ज्येष्ठ नागरिक यांच्याकडून त्यांना लाख शुभेच्छा आणि त्यांना आयुष्यात येणाऱ्या ज्या बी चळवळ्या असतील, त्यांनी जे मनोगत घेतले असतील, त्यांना सदैव
यश मिळत राहो ही शुभकामना देतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. त्यांचं कार्य म्हणजे अद्भुत कार्य आहे की जो कोणी विचार करू शकत नाही माणसाचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा. आरोग्याविषयी अत्यंत ते जे विचार करतात प्रत्येक गोष्टीचा आणि अत्यंत महागडे मशीन आणून त्यांनी 6 दिवस हा जो काही आरोग्याचा विचार केलेला आहे हा अत्यंत आगळा वेगळा विचार आहे आणि अशी समाजसेवा फार क्वचित पाहायला मिळते एवढंच मी सांगू शकतो. तर त्यांच्याविषयी जे आहे ते आम्ही सांगणं पण ते म्हणजे सांगू शकत नाही शब्दामध्ये आम्ही, कारण की त्यांचे कार्यच कंटिन्यू चालू आहे. असं कधी असं आठवलं नाही की एखादं शिबिर घेतलं नाही, समाजाचा विचार केला नाही. हे बघा, एक तुम्हाला गोष्ट सांगतो मुलाखत घेताय म्हणून. एकदा महात्मा गांधी आपली चळवळ चालू होती त्यावेळेस एक मिनटं फक्त सांगतो मी, त्यावेळेस ते बिना कपड्याचे फिरत होते. तर त्यावेळेस एका मुलीने त्यांना एक शर्ट आणून दिला, थंडीचे दिवस आहे तुम्ही हे वापरा. गांधीजींनी उत्तर दिलं, 65 कोटी लोकसंख्या होती त्यावेळेस, की बेटा मला एकट्याला शर्ट देऊन नाही, मला सगळ्या लोकांचा विचार करायचा आहे. म्हणजे मिला अगर तो सुख लेना है औरंको सुख देना है असं समाधान भाऊचं. सतत ते स्वतः त्या ठिकाणी हजर राहतात. पाणी ज्यावेळेस आलं नाही त्यावेळेस देखील स्वतः त्यांनी पाईप घेऊन जाधव संकुलमध्ये स्वतः त्यांनी पाणी लोकांना वाटलं आणि 24 तास ते सतत समाजासाठी उभे आहेत. म्हणून मिला अगर तो लेना है औरंको सुख देना है एवढीच त्यांची व्याख्या आहे बस. समाधान देवरे यांच्या रायगड प्रतिष्ठानकडून अशा पद्धतीच्या शिबिराचं आयोजन करण्यात आल्यानं याचा मोठा फायदा नागरिकांना झालाय. त्यामुळे आता समाधान देवरे यांचं परिसरातील नागरिकांकडून तोंड भरून कौतुकही केलं जात आहे. तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक.